महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा देवसंस्थान कमिटी आता चांगलीच वादाच्या भोवऱ्यात पडली असून विश्वस्त पदाच्या घटनाबाह्य निवडी आणि परधर्मीय विश्वस्त पदाची निवड केल्याचा आरोप नागपूर येथील अधिवेशनात पुरंदर भाजपा जेजुरी ग्रामस्थ व भाविक भक्तांकडून भंडारा उधळून व गोंधळ जागरण घालून शासनाला पुरंदर सेना भाजपानं घरचाच आहेर दिला आहे. यावेळी भंडाऱ्याची प्रचंड उधळण करीत देवसंस्थान विश्वस्त कमिटी बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली. सदर ट्रस्ट बरखास्त न केल्यास मुंबई हिवाळी अधिवेशनात राज्यातील तमाम भाविकांना घेऊन निषेधार्थ जागरण गोंधळ घालून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देवसंस्थान माजी विश्वस्त प्रमुख डॉक्टर प्रसाद खंडागळे आणि पुणे जिल्हा भाजप चिटणीस राजेंद्र जगताप व ग्रामस्थांनी दिला आहे. सदर विश्वस्त निवडी घटनाबाह्य असून सध्या विश्वस्तांची मनमानी कारभार चालू आहे. विशेष म्हणजे घटनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू व्यक्तीची निवड करणे गरजेचे असताना जैन धर्मीयाची निवडणूक कशी होते? सासवड बार असोसिएशनच्या सुमारे 35 वकिलांचे अर्ज असताना त्यातील एकाची निवड का केली नाही आणि महिलांना यात उपेक्षित का ठेवण्यात आले? या निवडीबाबत धर्मादाय आयुक्त कोणतीही दखल का घेत नाहीत? यामुळे धर्मादाय आयुक्तांबद्दलही शंका व्यक्त होते असे डॉक्टर खंडागळे यांनी सांगितले. यावेळी नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे भंडारा उधळून आणि गोंधळ घालून हे आंदोलन लक्षवेधी ठरले. यावेळी स्टेडियमचं मैदानही भंडारामय झालं होतं. या आंदोलनात नरेंद्र मोदी विचार मंच जिल्हा उपाध्यक्षचे प्रसाद अत्रे, 12 बलुतेदार विकास संघ जेजुरी व जेजुरीचे ग्रामस्थ रामभाऊ जाधव, सेना दक्षता कमिटी सदस्य सतीश थोपटे, श्रीकांत थिटे, नागपूर नगर येथील खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाबाबत आणि ट्रस्ट बरखास्त करण्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतरे यांच्याशी नागपूर येथील नागभवनात आंदोलन चर्चा करून त्यांना निवेदनही देण्यात आले. तर आंदोलनकर्त्यांची अधिवेशनास आलेल्या केज येथील आमदार प्राध्यापिका संगीताताई ठोंबरे, विधान परिषद आमदार सीमाताई वाघ यांनी भेटी घेतल्या. आंदोलन प्रमुख डॉक्टर प्रसाद खंडागळे आणि राजेंद्र जगताप यांना अटक करून विधानभवन येथे नेण्यात आले. तेथे न्यायविधी मंत्री रणजित पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊ असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलं आहे. नीता सोनावणेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, नागपूर.